एकंदरीत ज्या पद्धतीनं या मावशींनी आपली प्रतिक्रिया व्यक्त केलेली आहे, तुम्ही आता एक चर्चेदरम्यान असं म्हटलं की मुलाचं काय नेमकं तुमचं काय? माझ्या मुलाला फ्रूट पॉयझन सारखं झालेलं होतं, तो 1.5 महिन्याचा होता. मी 8 ला हॉस्पिटलमध्ये गेलेली होती, त्यावेळेस त्यांनी सांगितलं की माझ्याकडून हे कंट्रोल होणार नाही, तुम्ही याला मुंबईला घेऊन जा. मग त्यांनी आम्हाला ऑब्जेक्शन दिलं की वाडी हॉस्पिटलला घेऊन जा. मग आम्ही मामांना काही सांगितलं नव्हतं, पण आम्हाला रेल्वे स्टेशनवर मामा भेटले. माझा भाऊ पण त्यांच्यासोबतच राहतो. मग माझ्या भावाला त्यांनी विचारलं की हरीश तू कुठं चालला. मग सांगितलं त्याने की यास असं दीदीचा प्रॉब्लेम आहे बा, मी नेरीला राहत होती, मी इथं 4-5 वर्ष झाले म्हणून इथं आलेली आहे. म्हणे दीदीचा असा असा प्रॉब्लेम आहे म्हणे हरीश. मग तू मला कॉन्टॅक्ट पण केला नाही की बाबा तुझ्या भाच्याला असं झालेलं आहे का काय बा? तर मग म्हणे ठीक आहे म्हणे, तू मी पण मुंबईलाच येतोय म्हणे, चल म्हणे मी पण येतो म्हणे तुमच्यासोबत. ते माझ्यासोबत आले होते तिथं. अच्छा, दवाखान्यात म्हणजे मामांकडनं प्रत्यक्ष अप्रत्यक्ष तुम्हाला लाभ झालेला आहे. विद्यमान आमदारांबद्दल तुम्ही खुश आहे? आणि असंही मला काही प्रॉब्लेम पण आला किंवा माझ्या फॅमिलीला प्रॉब्लेम आला तर ते आमच्या सोबत राहतात. एकंदरीत विद्यमान आमदारांबद्दल महिला ज्या आहेत व्यक्तिगत थेट जनसंपर्कात असल्यामुळे आमचं मत जे आहे ते आम्ही मामांच्या बाजूने व्यक्त करणार असा आशावाद या ठिकाणी व्यक्त केलेला आहे. मावशी काय स्थिती आहे, लाडके बहिणीचे 1500 रुपये मिळाले? नाही, मला नाही मिळाले. नाही मिळाले? नाही मिळाले तरी मी त्यांना मत देणार आहे. मी नाही मिळाले तरी देणार आहे. यांना मिळालं म्हणून देणार आहे. तुम्ही नाही मिळालं तरी मी देणार आहे. तुम्हाला 1500 मिळाले नाही तुम्ही मतदान कसं करणार? पर्याय नाही शोधत दुसरं? नाही, पर्याय काय शोधणार आहे. विश्वास आहे आपल्या मामा आपल्या याच्यात येतात, मंदिरात येतात, आपल्या व्यवस्थित करतात, साथ देतात आपल्याला. असं म्हणून लाच म्हणून असं नाही कर मला. मी स्वच्छ मनाने मी त्यांना मतदान करते. असते नाही मी दिले असते तरी दिलं असतं म्हणून. नाही मी नाही दिले असते तरी मी त्यांनाच मतदान कर. मावशी, कारण 2 वेळा तुम्ही मतदान केलं असेल, आता मामांनाच केलं असेल मला तुमच्या बोलण्यातून दिसतंय, पण मात्र आता तिसरा पर्याय नाही शोधत आहे का तुम्ही? कारण कोणाला तरी दुसऱ्याला पण संधी मिळाली पाहिजे. नाही तिसऱ्याला काय, जे आपल्या कामात येतात मग त्यांचा काय विचार करायचा, आपण यांचा विचार करायचा. जनसंपर्कात आहे मामा? हो आहे. महिला सुरक्षेच्या दृष्टीने तुम्हाला काय वाटतं जळगावची स्थिती? स्थिती आहे, पण अजून महिलांना सुरक्षा त्यांनी करावी. जे आता शाळेमध्ये प्रकार घडतात बॉ मुलींविषयी, माझी हीच अपेक्षा आहे की महिला त्यांना जास्त सुरक्षा द्यावी, कडक कायदा द्यावी. एकंदरीत महिला सक्षमीकरण, लहान लहान मुली शाळेत जातात, ऐकलं इकडे तिकडे पेपरात वाचलं की जीव लागत नाही बस, ते पैशांचं मला काहीच नाही, पण कसं सगळ्यांच्याच मुलींचे वगैरे सुरक्षा करावी ही माझी अपेक्षा आहे, बाकी काय. तुम्हाला मुली वगैरे असतील? हो मला मुली आहे ना, एक मुलगी. शिक्षणाचा काही लाभ मिळाला? कारण शिक्षण माफ केल्याचा दावा केला मुलीचं. अच्छा, शिक्षणाचा लाभ नाही. पण मग सरकार म्हणतंय की आम्ही थेट फीज माफ केली, आता फुकट शिक्षण केलं मुलींचं, म्हणजे डिग्री होल्ड पासून जे असेल ते. काय वाटतं तुम्हाला याच्याबद्दल? नाही, चांगली गोष्ट आहे त्यांनी केलं, ही चांगली गोष्ट आहे केली तर. पण मला आता शिक्षण माझ्या मुलांची झालेली, आता नातबाई आहे माझी, आता ती लहान आहे अजून. तुम्हाला असं वाटत नाही का की निवडणुका आल्या म्हणून या सगळ्या योजना आल्या आणि लोकांना लाभ पोहोचेल आणि त्याचा फायदा निवडणुकीत होईल असं या लोकांनी केलं? मला नाही वाटत असं काही. अच्छा, योजना चालेल शेवटपर्यंत असं चालू आहे, आशा आहे चालू राहील. मावशी काय सांगाल, कशा पद्धतीचं निवडणुकीत मत व्यक्त करणार आहे, कोणाच्या बाजूने कल देणार आहे, सध्या काय विचार चाललाय? आमचा कल कमळ कळूनच आहे, राजू मामा भोळेंनाच आम्ही निवडून देऊ, कारण त्यांनी ज्या काम अजून बचत गटाची योजना ना ते सर्व काही केले ना, त्यांच्यामुळे सर्व महिलांना फायदाच झाला. समजा आता 1500 रुपये भेटले, त्या पैशातून महिलांनी 1500 रुपयातून 2500-3000 कसे होतील, त्यांच्यावरती काही पापडांचा व्यवसाय काही व्यवसाय समजा ते करून महिलांना थोडंसं हेच वाटलं की 1500 रुपये आपल्याला असेच कोणी न देताना काही ना कमवताना भेटले, त्याच्यावरतून आपण केलं. मग त्याच्यामुळे आमचे मत कमला. 1500 पोषक आहेत महिलांसाठी खर्चासाठी? नाही, 1500 नाही, 1500 वरून त्यांनी केलं. समजा 1500 चे 3000 करू शकता, मग त्यांच्यामुळे त्यांची सुरुवात तर झाली. आणि कसं गटामधून महिलांना कसं, ज्या महिला अजून बँकेत जाऊ शकत नव्हत्या की काही, तर त्यांना बँकेचे व्यवहार कळायला लागले असं. त्याच्यामुळे नाही तर बँकेत ज्या महिलांनी बँकेत पाय नाही ठेवू शकला त्या महिला बँकेत जाऊ लागल्या. सर्व बचत गटामुळे सर्व समजलं. आपल्याला जर पैशांची गरज लागली त्यांच्यामुळे होऊ शकते, आपण बचत गटातून काढू शकतो, त्याच्यामुळे करू शकतो काही व्यवहार. ना बचत गट सक्षम होत आहे काय वाटतं? सध्या बचत गटांसाठी योजनांचा भंडीमार झालाय, पण तो लाभ पोहोचतोय का? हो, आम्हाला तर खूप पोहोचतोय.
हाँ त्याच्यामुळे आम्ही करू शकतो ते बचत गटामुळे सर्व समजतंय काही आपल्याला अडी अडचणी आल्या सांगितलं मामांना सगळं होऊन जातं हाँ तसं काही प्रॉब्लेम. मोदींची काल धुळ्यात सभा झाली आणि धुळ्यात सभा झाल्यानंतर मोदींनी खास करून महिला मतदारांना एक आवाहन केलं की मी पुन्हा एकदा तुमच्या पाठीशी ताकदीनं उभं राहील, तुम्ही आमच्यासोबत उभे राहा, तुम्ही आम्हाला आशीर्वाद द्या. मोदींच्या या प्रतिक्रियेबाबत आपल्याला काय वाटतं? उभे राहतील असते त्यांच्यावरती विश्वास आहे, उभे राहतील नसते कारण ते बोलतात ते करूनच. मोदींबाबत व्यक्तिगत प्रतिक्रिया काय तुमची मोदींच्या कामाबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या बाबत? हां ते जे म्हणजे बोलतात ते सांगतात ते करून देतात असं बोलतात ते करतात. काय मत आहे यावर्षी कोणाला मतदान करणार? यावर्षी तर बीजेपीलाच करणार आहे, पण माझं एक मत आहे की राजू मामा भोडे 10 वर्ष झाले निवडून येत आहे, पण त्यांनी याच्यापेक्षा जळगावचा विकास एवढा करावा की आपले महाराष्ट्रातले मुलं तिकडे दुसरीकडे जायला नको. त्यांनी कंपन्या वगैरे असं करून सर्वांना रोजगार मिळाला पाहिजे. एमआयडीसी डेव्हलप व्हावी, बेरोजगारी मुक्त व्हावी, मुक्त व्हावे माझी हीच इच्छा आहे. पण मग मामांनी 10 वर्षात ते केलं नाही, केलं पण मग आता ते म्हणताय तर करू, तर आता अजून एकदा बघू की ते देत आहे आपल्याला आश्वासन की आम्ही करू. आणि मला तेच पाहिजे की आपल्या महाराष्ट्रामधली मुलं दुसरीकडे जायला नको, इकडेच त्यांचं हे स्थानिक पाहिजे, कारण कोणाची परिस्थिती असते कोणाची नसते ना इलाज त्यांना करावं लागतं. चांगला मुद्दा तुम्ही बेरोजगारीच्या दृष्टीने सांगितलं आणि मामांना हा सल्ला पण दिला की मामा तुम्ही केलं पाहिजे. एमआयडीसी एक अशी डेव्हलप झाली पाहिजे की जसं औरंगाबाद पुणे झालं तसं आपलं जळगाव झालं पाहिजे. एकीकडे जळगावला म्हणजे आपले मुलं आपला परिवार एकत्र राहील. हे कसं ज्याचा एक असतो दोन असतात, दोन असता एक गेला ठीक आहे, पण एक असला आई वडील एकटे पडून जातात. मला याचा लाभ काही मिळाला नाही लाडक्या बहिणीचा, पण मला संजय गांधी योजनेचा लाभ मिळतोय त्याच्याबद्दल मी खुश आहे. आणि मोदींच्या बाबतीत पण मी खुश आहे की जे दुसरे करू शकले नाही ते मोदींनी करून दाखवलेलं आहे, त्या बाबतीत एकदम योग्य आहे. पण माझी एकच इच्छा आहे की जळगाव असं झालं पाहिजे की पुणे बॉम्बे औरंगाबाद सर. मामांकडे अशा व्यक्त करते हो, मामांकडे अशी. एकंदरीत या ठिकाणी महिलांनी ज्या पद्धतीनं प्रतिक्रिया व्यक्त केलेल्या आहेत, अनेकांनी कामावर खुश होऊन या ठिकाणी अनुकूलता दाखवली आहे, तर दुसरीकडे मामांनी अजून मोठ्या प्रमाणात विद्यमान आमदारांनी या ठिकाणी मोठ्या प्रमाणात MIDC उपलब्ध व्हावी, जेणेकरून आमची मुलं ही आमच्यासोबत एक संघ राहतील आणि ह्याच ठिकाणी त्यांना रोजगार उपलब्ध होईल. राजमुद्रासाठी कमलेश देवरे, जळगाव.